नमस्कार, द मराठी शिवणक्लास वंदना फॅशनमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण हेळीए म्हणजे डिझायनर साडीवरती ब्लाऊज कटिंग कसा करायचा आणि तो कसा शिवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा बघा, ही साडी खूप सुंदर साडी आहे आणि याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो पाठीमागायला डिझाईन आहे. तो आपण कटिंग कसा करायचा प्रॉब्लेम येतो आपल्याला, तो ब्लाऊज शिवताना कटिंग कसा करायचा. हे बघा, ही 4000 साडी आहे, खूप सुंदर अशी साडी आहे आणि हा 48 साईजचा ब्लाऊज आहे. त्यामुळं ह्याच्यावरचा ब्लाऊज खूप व्यवस्थित असा मापे घेऊन शिवावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खूप वजन आहे अशी साडी आहे ही, त्यामुळं आपण ब्लाऊज कसा कट करायचा ते बघूयात. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी साडीतला ब्लाऊज कट करून घेतलेला आहे, अस्तरही मी कट करून घेतलेला आहे. आता बघा, आपण हा ब्लाऊज कटिंग करून शिवणार पण आहोत, कटिंग आणि हिची स्टिचिंग बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. असे ब्लाऊजचे आपल्याला गळा असतो तो कसा कट करायचा कन्फ्युजन होतं, त्यामुळं आपण हे बघा, ह्याला गळा आहे अगोदरचाच. बघा किती सुंदर आहे याचा गळा. आणि बाहीसाठी ही डिझाईन आहे, पण आता आपल्याला बाहीसाठी थोडंच आहे म्हणजे हे बघा, बाहीसाठी कपडा आहे तो आपल्याला लॉंग स्लीव शिवायचे आहेत पण इथं होत नाही. त्यासाठी आपण हा एवढाच कपडा आपण इथं समोर अशी लांब बाही आहे इथं आपण जोडणार आहोत, कारण इथंपर्यंत लॉंग स्लीव 19 इंचाची स्लीव्स आहे लॉंग शिवायच्या इथपर्यंत. मग आता आपलं इथून एवढं 19 होत नाही, मग आपण त्या साईडला 19 साईड घ्यायचं बाही कटिंग टाकायची आणि जे एवढंसं जे आहे डिझाईन हे डिझाईन कट करून आपण समोर इथं हातावरती आपण लेस जसं लावतो तसं लावायचं, म्हणजे आपलं एकदम परफेक्ट बसतं असंच करायचं, कारण ही छोट्या स्लीवसाठी ही डिझाईन आहे. त्यामुळं आपण हे कट करून त्यावरती लावायचं. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कसं व्यवस्थित शिवायचं तेही दाखवणार आहे मी आणि कटिंग कसं करायचं तेही दाखवणार आहे. आता बघा, आपण ह्याला ह्याची उभी घडी घालून घ्यायची अशा पद्धतीनं. आता बघा, आपण हे जर बरोबर केलं ना, स्लीव्स पण कटिंग करताना खूप अशा अडचणी येतात अशा डिझायनर ब्लाऊजमध्ये. आता बघा, आपण हे बरोबर ठेवलं आहे इकडं, तर ह्या स्लीवचं जे पाठीमाग खालच्या साईडचं आहे ते पाठीमाग आहे आणि हे जे इकडं आहे म्हणजे अंतर आहे दोन्हीमध्ये, ते पण अंतर नंतर आपण ते कसं शिवायचं ते बघणार आहोत. फक्त आपण हे कट करून तिथं लावूयात म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा, हे कसं ठेवायचं एकदम परफेक्ट असं सरळ ठेवायचं बघा अशा पद्धतीनं. त्यासाठी अगोदर आपण पेपरवरती माप काढायचं असतं, अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि इथं सरळ असं ठेवायचं बरोबर एकमेकावरती डिझाईन ठेवायची कटिंग करताना, त्यामुळं आपलं एकमेकावरती भाग बसतो आणि व्यवस्थित येतं अशा पद्धतीनं. तुम्ही इथं पिनही लावू शकता, म्हणजे टाचण लावून जर ठेवलं तरी म्हणजे हे हलणार नाही, परफेक्ट बसणार आहे. आता हे झालं आपलं हे स्लीव्हचं, त्यानंतर आपण बघूयात अगोदर पाठीमागचा गळ्याची कटिंग कशी करायची ते बघूयात आपण. बघा, मी तर अस्तर पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे अस्तरवरती. आता बघा, ह्यावरती कसं ठेवायचं आपण जे ही डिझाईन आहे ती एकमेकावरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायची एकमेकाच्या वरती बरोबर आणि त्यानंतर आता आपण हा ब्लाऊजची उंची खूप जास्त आहे, त्यामुळं ह्या ब्लाऊजसाठी हा गळा एकदम परफेक्ट आहे, म्हणजे बरोबर येतो, कमी जास्त होणार नाही बिलकुल, त्यामुळं हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसणार आहे. हे बघा, आता आपण असं ठेवून घेतलेलं आहे. ही जी खडी आहे ती आपण थोडंसं वरती घेऊयात, म्हणजे आपल्याला परत इथं गळा पलटून घेताना किंवा इथं आता आपण गोट जरी नाही मारला तरी चालतं आहे, पण आपण इथं गोट घालून घेऊयात, कारण आता हे बघा इथं गोट घालायचं आपण, हे जे आहे ते इथपर्यंत आलं आहे त्यामुळे इथं गोट घालायचं, त्यामुळे इथं हे साईडला छान दिसतं आहे, त्यामुळं आपण अर्धा 1/2 इंच अंतर इकडं घ्यायचं हा ब्लाऊज, इकडं नाही घ्यायचं 1/2 इंच, ह्या
ह्या डिझाईनचा इकडे आला पाहिजे अर्धा इंच, म्हणजे शिलाई मार्जिनसाठी पाव इंच आणि गोट घालण्यासाठी, त्यामुळे हे व्यवस्थित बसतं. हे बघा अशा पद्धतीनं असं झालं हे. आणि जास्त आपण खालतीही नाही घ्यायचं, कारण बरोबर आपण वरचा गळा ॲडजस्ट करायचा, वरचा गळा आपण ॲडजस्ट करायचा. खाली किती राहिलं ते आपण खालचं कट करू शकतो, खालचं बघायचं नाही, वरचा गळ्याचे ॲडजस्टमेंट घेऊन आपण ब्लाऊज कट करायचा. हे बघा एकदम इथून हे डिझाईन आहे, याच्यावरही आपण अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित येतं आपल्याला ते कटिंग करता, त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही. हां हे बघा इथं असं आपण मार्क करून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता हा ब्लाऊज साडीतला असल्यामुळं खोडून व्यवस्थित मार्क होत नाही त्याला. आणि खाली आपण खाली थोडंसं अंतर एक्स्ट्रा झालं तरी आपण अस्तर जोडल्यानंतर हे कट करू शकतो, त्यामुळं हा डिझाईनचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण थोडं थोडं खाली जास्तच घ्यायचं, कारण आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून थोडं थोडं अंतर आपण एक्स्ट्रा घेऊन ब्लाऊज कट करायचा, कारण इथं डिझाईन आहे त्यासाठी आपण हे बघा असं थोडं थोडं एक्स्ट्रा घेऊयात. हे आपण मार्क करून झालेला आहे, आपण अस्तर काढू आणि हे बघू. आता त्याच्यानंतर आपण ॲटोमॅटिक अस्तरवरती गोल गळा व्यवस्थित कट केलेला आहे, व्यवस्थित येतो. इथं आपण फक्त असं कट करून घेतलेलं आहे आणि अस्तरवरती कट करताना आपण आणखीन एक वेळेस ॲडजस्ट करत करत आपण हा कट करणार आहोत, त्यामुळं आत्ताच हे आपण नाही कट केलं तरी इथलं एवढं चालतं आहे. आपण हे कट करायचं नाही, मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी आकार दिलेला आहे. आपण ब्लाऊज शिवताना अस्तरवरती हा भाग ठेवून जोडून घेतल्यानंतर जो हा सम इथला भाग आहे तो कट करायचा, आत्ताच हा भाग कट करायचा नाही आपण, कारण ह्याला डिझाईन आहे. आता जर कट केलं तर इकडे तिकडे डिझाईन जाऊ शकते, त्यामुळं आपण काय करायचं, आपण गळा ज्या वेळेस पलटावतो ब्लाऊजवरती ठेवून अस्तरवरती अशा पद्धतीनं ठेवून त्यानंतर कट करून जो उरलेला भाग आहे तो आपण कट करूयात. आता अगोदर आपण हे कट करायचं नाही, फक्त इकडची साईड आपण कट करून घेऊया. यामध्ये तुम्हाला मी हा ब्लाऊज शिवूनही दाखवणार आहे, म्हणजे कसा शिवायचा तेही दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपली ही पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. आता आपण हे ब्लाऊज शिवून दाखवते मी तुम्हाला आणि ती भाई पण कशी जोडायची तोही व्हिडिओ मी काढणार आहे, त्यामुळे अगोदर आपण हा व्हिडिओ तयार करून त्याच्यानंतर तो व्हिडिओ बघूया. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये मी तुम्हाला हे शिवूनही दाखवणार आहे. आता आपण हा ब्लाऊज शिवून बघूया पाठीमागच्याकडे याचा. आता आपण हा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे, अस्तरही कट करून घेतलेला आहे. आता आपण हे कसं शिवायचं ते बघूया. बघा अस्तरवरती आपण ब्लाऊज ठेवून घेऊ. सरळ ब्लाऊज ठेवायचा आपला. त्यावरती अस्तर ठेवून आपण हे पलटून घेऊयात, म्हणजे आपल्याला गळा आपला व्यवस्थित बसतो. आता बघा खालचा भाग एक्स्ट्रा सोडायचा आपण, आपल्याला हा ही डिझाईन जी आहे ते अगोदर परफेक्ट घ्यायची. आपण ह्याला पिन लावून घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज सरकत नाही.
व्यवस्थित असं हाताने कपडा आता तुम्ही झालेलं आहे लावून त्याला आता आपण थोडं थोडं अंतर शिवून ठेवून शिलाई मारूयात. त्यानंतर मी कसं पलटवायचं आणि कसं शिवायचं तेही दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता बघा आपण शिलाई मारून घेतलेली आहे, उलटं करून घेतलेलं आहे, कारण आता आपण हा गळा खूप पसर आहे. बघा आपली शिलाई इथं आलेली आहे, मी तुम्हाला मार्क करून दाखवते. आपली शिलाई जी आहे ती इथं आहे आणि ह्या डिझाईन इथं आहे. मग आपण एवढी जर पसरून मारली तर गळा खूप पसर होतो, त्यामुळं थोडंसं राहिलं तरी चालतं. खालच्या साईडला बरोबर आलेलं आहे इथं, पण वरती ना हे खूप गळा मोठा आहे. बघा असा गळा होतो, एवढा खूप असा पसर गळा होतो असा. ते छान नाही दिसणार तेवढा पसर गळा, त्यांना आवडत नाही. त्यामुळं जो आपला नॉर्मल गळा आहे आपण आडीची इंजरी घेऊन शिवलेला तोच गळा आपण इथं काढणार आहोत. काही प्रॉब्लेम होत नाही, छान शिवल्यानंतर खूप छान दिसतं. हे बघा शिवताना नेहमी आपण इतक्या एवढ्या गळ्याबरोबर माप काढायचं नाही, कारण हा खूप येतो. हे बघा एक दीड इंचाचा फरक पडतो इथं, त्यामुळं आपण आपला जो अडीच इंचाचा गळा रुंदी देऊन आपण जे मार्क केलेला आहे तेवढ्यावर शिवून घ्यायचं. आता आपण पिन काढून घेऊयात आणि कट करून घेऊयात, कारण आपण तिथपर्यंत जर शिवलं तर गळा खूपच मोठा होणार आहे, त्यामुळं आपण असं शिवलेलं नाही. आता कट करून घेतलेला आहे, आता आपण गळा पलटवून घेऊया. आता आपण ह्याला अगोदर पलटवायच्या अगोदर दाबटीप मारूयात, म्हणजे आपल्याला आपला परत पलटवताना गळ्याला एकदम फिनिशिंग छान येते. गळा पलटवत असताना नेहमी दाबटीप मारून घ्यायची. अस्तर गोळा होऊ द्यायचं नाही, तर आपली मारताय ना खालच्या बाजू असते, ते अस्तर कर करायची. ते शिवण पाहुणीचा जो शिलाई मार्ग नाही ते अस्तरच्या साईडला करायचं शिवताना आतल्या बाजूने, आणि शिलाई मारून घ्यायची. अस्तर गोळा पण होऊ द्यायचं नाही.
करून घेऊयात ब्लाऊज. आता आपण त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे थोडं थोडं अंतर सोडून शिलाई मारायची, म्हणजे बूट घातल्यासारखं छान असं फिनिशिंग येतं त्याला. बघा आपला भाग तयार झालेला आहे. आता आपण हे अस्तर आणि कपडा जोडून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. एकदम छान दिसतंय. आता आपण इथून सुरुवात करायची आणि हाताने जे कपडा आहे ते असं व्यवस्थित हाताने साफ करत करत शिवायचं, म्हणजे ब्लाऊज चुन्या पडत नाहीत आणि फुगाही येत नाही. तर असं व्यवस्थित करून शिलाई मारायची, म्हणजे ब्लाऊजला आपल्या फुगाही येत नाही. अगोदर आपण ही शिलाई इकडचा भाग कट करायच्या अगोदर बघायचं चुना वगैरे पडलेत का कुठं. व्यवस्थित आलेलं आहे. इकडे एक चून पडलेली आहे. आपण काय करू, इथली शिलाई उकलू आणि त्याला परत एकदा शिलाई मारू. म्हणजे हा एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज असल्यामुळं का कपडा गोळा होत आहे जास्त खालच्या साईडने डिझाईन असल्यामुळं. त्यामुळं आपण अगोदर चेक करायचं कपडा कट करायच्या अगोदर व्यवस्थित आलेला आहे की नाही, त्यानंतर कट करायचं. कारण असं एकदा चेक केल्यानंतर आपल्याला परत प्रॉब्लेम होत नाही. ते डिझाईन असल्यामुळं ब्लाऊज खालच्या साईडने आपण शिलाई मारली ना, त्यामुळं सरकत नव्हता कपडा. आता बघा असं व्यवस्थित आपण
हे बघा आता आपलं शिवून तो कपडा कट करून तयार झालेला आहे. आता आपण ह्याला डास मारूयात, त्याच्यानंतर आपण खाली कमरपट्टी लावून घेऊयात. आता डास कसा घालायचा ते दाखवते मी बघा. आता एकदम व्यवस्थित दिसत आहे हे बघा. आपला जसा गळा आहे तसा आपण कट करून घेतलेला आहे. हा 2.5 इंचाचा गळा रुंदी ठेवलेला आहे आणि आपण असं जर कट केलं तर ब्लाऊज खूप म्हणजे वेगळा होतं. त्यामुळं आपण काय करायचं, आपण डिझाईनचा जर ब्लाऊज काढत असू तरी पण आपलं इतकं एवढं लांब येतं, त्यामुळं आपण अस्तरवरती जो गळा कट करून घ्यायचा आणि त्यावरती जोडायचं आणि उरलेलं तसंच ठेवायचं. म्हणजे हे घातल्यानंतर खूप छान दिसतं. खाली बरोबर आलेलं आहे पण वरती हा गळा खूप पसर आहे, त्यामुळं आपण या गळ्याबरोबर कट करायचं नाही. अस्तरवरती आपण जो गळा रुंदी घेतो कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, त्याप्रकारे गळा रुंदी घेऊन अस्तरवरती कट करायचं आणि त्यावरती जॉईंट करून शिवायचं. हा भाग कट करायचा नाही. आता आपण ह्याला डास घालून घेऊया. मध्यभागी शोल्डरच्या मध्यभागी डास घालायचा. आता बघा आपला इथं हे डिझाईन आहे, त्यामुळं आपण थोडासाच इथपर्यंत डास घेऊया. कारण कमी आहे पण आपण थोडा डास घ्यायचा, कारण वरती ही शिलाई बसणार नाही इथं आणि ते व्यवस्थित दिसणार नाही, गोळा होईल. त्यामुळं आपण थोडाच डास घ्यायचा. इथपर्यंतच घेतलेला आहे, कारण आपण डास जर वरती घ्यायचा म्हणलं तर हे आपले खडे काढावे लागतील, त्यामुळं ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळं आपण थोडासाच डास मारलेला आहे. आता याही साईडला आपण थोडासा डास मारून घ्यायचा. शोल्डरचा मध्ये शोल्डर असं मध्यभागी करून डास मारायचा. जिथपर्यंत हे खडे नाही आहेत ना तिथपर्यंतच बोट ठेवून आपण शिलाई मारायची, नाहीतर सुई मोडू शकते. त्यामुळं आपण व्यवस्थित लक्ष देऊन डास मारायचा अशा ब्लाऊजला. आणि काढलं तरी ब्लाऊजचं सगळं हे फुल जातं, त्यामुळं आपण इथं थोडा थोडा डास देऊन घेतलेला आहे. हे बघा आणखीन पुढे इकडे साईडला पण मारलेला आहे पण कपडा आलेला नाही आहे. आता आपण ह्याला पाठीतली पट्टी लावून घेऊन इथं मी पट्टी तयार केलेली आहे. आता आपण त्याच्यावरती सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी जोडून आपण 2 इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घ्यायची. अस्तर बाहेरच्या साईडला करायचं. अस्तरच्या वरती अस्तरवरती आपण एकदा आपटीक मारून घ्यायची. फक्त ही टीप अस्तरवरतीच येऊ द्यायची, वरती ब्लाऊजवरती येऊ द्यायची नाही. आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई मारायची, त्यानंतर आपण हात शिलाई करत असतो. हे बघा आता अशा प्रकारे आपला ब्लाऊज तयार आहे. आता आपण इथं थोडा तरी डास घातलेला आहे, पण जे डिझायनर खड्याच्या जे साडे असतात त्यावरती तर आपण हाताने डास घालू शकतो किंवा फक्त अस्तरला मारायचा असतो डास. कारण ते खडे असतात त्यामुळं सुई मोडते आणि ब्लाऊजची फिनिशिंगही जाते. त्यासाठीच आपण ब्लाऊजची शाईन जाऊ नये, म्हणजे हे डिझाईन आहेत खडे इथं ते काढलं तर छान दिसणार नाही, त्यामुळं आपण थोडा थोडा डास मारून घेतलेला आहे. एकवेळेस जास्त जर खडे असले ह्या साईडला खालच्या तर आपण डास नाही मारलं तरी चालते, मग त्यावेळेस आपण
हाताने जरी शिलाई मारली तरी चालते की बघा अशा प्रकारे आपला हा डिझाईनचा ब्लाउज तयार आहे. हे बघा छान पद्धतीने आपला ब्लाउज तयार झालेला आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एक लाईक पण करा व्हिडिओला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.